कोरोना महामारीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना मागील वर्षात लाखो जणांना मदतीचा हात दिला. यावर्षी देखील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमांतर्गत शेडुंग आणि भिंगारवाडी येथील गरजू नागरिकांना आणि भेरले येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे वाटप गुरुवारी करण्यात आले. यावेळी पळसवे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, शिक्षण सेल जिल्हाध्यक्ष के सी पाटील, पळसवे जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, भिंगारवाडीचे उपसरपंच मच्छिंद्र दुर्गे, सदस्य मोहन दुर्गे, कोण पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, हरिभाऊ लहाने, अशोक लहाने, मंगेश लहाने, नरेश लहाने, संदेश लहाने, संजीवन गायकर, बालकृष्ण लहाने, जितेंद्र लहाने, संदेश लहाने, बळीराम कातकरी यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भेरले येथे रामशेठ ठाकूर साहेब लोकनेते माजी खासदार यांचा 70वा वाढदिवसानिमित्त आम्ही जवळजवळ 3 दिवस पळसवे विभागामध्ये हा गरीब लोकांना धान्य वाटण्याचा कार्यक्रम केलेला आहे. हा कार्यक्रम करत असताना खूप आनंद होतो आहे. रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस 2 जूनला आहे, पण जवळजवळ 6 महिने त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या गरीब लोकांना, कुणाला शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांना जे काय पाहिजे ते बाहेरगावी जायला आर्थिक मदत, गरीब गरजू लोकांना धान्य, असा कार्यक्रम 6 महिन्यापासून चालू आहे. 2 जून संपल्यानंतर 3 जूनपासून रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस कधी येतो आहे असे माझे बांधव, सगळे आदिवासी बांधव साहेबांची या वाढदिवसाची वाट बघत असतात. साहेबांचा वाढदिवस कधी येतो आहे, कधी येतो आहे, प्रत्येक वाढदिवसाला साहेबांची पर्वणी असते. गरीब लोकांना आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा अशा प्रकारचा वर्ष पूर्ण जातो आहे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. प्रत्येक विभागावाईज हा कार्यक्रम नेमला जातो आहे आणि त्या पद्धतीने विभागाचे कार्यकर्ते हा रामशेठ साहेबांचा वाढदिवस असल्यानंतर खूप वेगाने कामाला लागतात आणि कार्यकर्त्यांना पण अशी एक स्पेशल एनर्जी तयार होते त्यांच्या मनामध्ये, का जेणेकरून रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस लवकरात लवकर यावा आणि रामशेठ ठाकूर साहेबांना जास्तीत जास्त परमेश्वराचरणी उदंड आयुष्य लाभो अशी विनंती करतो सगळ्यांच्या वतीने. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांच्या वतीनं, विभागाच्या वतीनं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामशेठ ठाकूर साहेब यांची ओळख खऱ्या अर्थाने तालुका नव्हे, रायगड नव्हे, तर महाराष्ट्रात आहे. खऱ्या अर्थाने ते दानशूर ज्यांना म्हटलं जातं ते रामशेठ ठाकूर साहेब, गोर गरिबांची जाण असणारे रामशेठ ठाकूर साहेब. खऱ्या अर्थाने कोरोनाचा प्रादुर्भाव, वाढत्या प्रादुर्भावामुळे पूर्ण देशामध्ये जास्तीत जास्त रुग्ण वाढत आहेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाऊन केल्यामुळं जे हातावर कमवणारे जे गोरगरीब आहेत त्यांना खऱ्या अर्थाने रामशेठ ठाकूर साहेबांना त्यांची जाण आहे, कारण हातावर कमवणारे सगळे घरी बसलेले आहेत. त्यामुळे हा धान्य वाटप या ठिकाणी भिंगारवाडी गावामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने होत आहे. मग ती साहेबांचं नेतृत्व म्हणजे साहेबांचं कार्य म्हणजे मग ती शालेय आर्थिक मदत असो, हॉस्पिटलची आर्थिक मदत असो, सातत्याने गोरगरिबांना मदत करत असतात साहेब. तसेच मला सांगूशी वाटते हे 70व्या वाढदिवस साहेबांचा हा दीर्घ आयुष्य आहे आणि या दीर्घ आयुष्यात आमच्या पळसवे विभागातर्फे साहेबांना आई एकवीराचरणी प्रार्थना करतो दीर्घ आयुष्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.